नमस्कार, मैं सीमा पाटील। मराठी खाद्यपदार्थ या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। मंडळी, आज आपण करणार आहोत लाल टोमॅटोची चटणी। पापड, लोणचं, चटणी या तोंडी लावण्याशिवाय आपलं जेवण अपूर्ण आहे। आपल्या आंबट, तिखट, रुचकर अशा स्वादाने ते आपलं जेवण रंगतदार बनवतात, आपलं जेवण रुचकर बनवतात। ताटामध्ये त्यांचं स्थान जरी डावीकडे असलं तरी त्यांची चव मात्र अगदी उजवी असते। आज आपली लाल टोमॅटोची चटणीसुद्धा अशीच टेस्टी आहे। ती ताटामध्ये असली की भाजीची गरज लागत नाही। चला सुरुवात करूया लाल टोमॅटोची चटणी। लाल टोमॅटोची चटणी करण्यासाठी मी हे चार टोमॅटो धुवून स्वच्छ पुसून त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। फोडणीसाठी मी राई वापरणार आहे अर्धा चमचा, जिरं अर्धा चमचा वापरणार आहे, गरम मसाला आहे हा अर्धा चमचा वापरणार आहे, हळद अर्धा चमचा वापरणार आहे, लाल तिखट आहे हे एक चमचा वापरणार आहे मी। फोडणीमध्ये मी हा खडा मसाला वापरणार आहे। मी त्याच्यासाठी 3 लवंगा घेतल्यात, 4 मिरी घेतल्यात, एक छोटा तुकडा आहे तो दालचिनीचा घेतला आहे त्याचे मी 2 तुकडे करून घेतलेत, 2 वेलची घेतली आणि 1 चमचा मी बडीशेप घेतलेली आहे, 2 चमचे मी काश्मीरी चिली पावडर घेतलेली आहे, चवीनुसार मी मीठ घालणार आहे, हे आलं लसणाची पेस्ट आहे ती मी 1 चमचा वापरणार आहे आणि गूळ घेतला आहे तो मी 1-1.5 चमचा वापरणार आहे, तेल लागेल तसं वापरणार आहे। लाल टोमॅटोची चटणी करायला आता आपण सुरुवात करूया। लाल टोमॅटोची चटणी करायला सुरुवात करूया। मी कढईखाली गॅस लावते, कढई तापली की आपण तेल टाकूया। कढई तापलेली आहे, आता आपण 1-3 चमचे तेल टाकूया। तेल तापलं आहे, आता आपण अर्धा चमचा राई टाकूया, अर्धा चमचा जिरं टाकूया आणि हा खडा मसाला घेतलेला आहे, वेलची, लवंग, मिरी हे सगळं टाकूया आपण हा खडा मसाला। गॅस मीडियम ठेवूया आपण आणि 1 चमचा आपण आलं लसणाची पेस्ट घालूया, अर्धा चमचा हळद पण टाकूया। आता गॅस एकदम स्लो ठेवूया आपण आणि त्याच्यामध्ये लाल तिखट आणि 2 चमचे आपण काश्मीरी चिली पावडर टाकणार आहोत। आता लगेच त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकूया, नाही तर आपले मसाले जळतील म्हणून लगेच टाकायचं टोमॅटो। टोमॅटो शिजण्यासाठी लगेच आपण त्याच्यामध्ये मीठ घालूया चवीनुसार, तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला। आपण खडा मसाला घातला आहे पण स्वादासाठी मी अर्धा चमचा गरम मसाला घालते आहे। त्याच्यामध्ये मी 2 चमचे गूळ टाकते आहे आणि पाववाटी मी व्हिनेगर टाकते आहे त्याच्यामध्ये। व्हिनेगर हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं, आपली चटणी जास्त दिवस टिकायला मदत होते। तुमच्याकडे जर व्हिनेगर नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही चिंचेचा कोळ काढून तो पण 2 चमचे घालू शकता। आता हे मंद आचेवरती 1-5-7 मिनटं शिजत ठेवूया टोमॅटोला, अधूनमधून ढवळूया पण झाकण देऊन ठेवूया आपण आता मंद आचेवरती। आपली लाल टोमॅटोची चटणी आता झालेली आहे, त्याचा रंग किती सुंदर आला आहे बघा। टोमॅटो छान शिजून तयार आहेत चटणी। आता आपण गॅस घालवूया आणि 1-5 मिनटं झाकून ठेवूया, मग आपण सर्व्ह करूया। लाल टोमॅटोची चटणी आपली तयार आहे, आता ती आपण सर्व्ह करूया। आपली आंबट, गोड, तिखट लाल टोमॅटोची चटणी तयार आहे। ही हिच्या स्वादामुळे तोंडाला पटकन रुची येते। ही लाल टोमॅटोची चटणी पाव, भाकरी, चपाती कशाहीबरोबर खूप छान लागते आणि ही ही हवाबंद डब्यामध्ये 1-15 दिवस फ्रीजमध्ये
टिकून राहते. त्यामुळे ही एकदा केली तर 15 दिवसाची आपली सोय होते. जेवणाच्या बरोबर ती तोंडी लावणं एक घेतलं की जेवणाची पण आपली रंगत वाढते. माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. पुढच्या शनिवारी पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.